हेलो गाइज, वेलकम बैक टू माय अनदर ब्लॉग। कशेच सगे टकाटक ना। सो आज शेवटी तो दिवस उजाड़ला है आणि आज आहेत गणपती आणि आज गणपती बसणार आहेत। सो सगळ्यांच्या घरी बसणार असतील, काही जणांचा सार्वजनिक गणपती असेल। सो सगळ्यांना गणेश चतुर्थीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आम्ही आता जाणार आहे गणपती आणायला, जो तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये मी गणपती कारखाना दाखवला, तिथे आज आम्ही आमचा घरचा गणपती आणायला जाणार आहे। सो मी तेव्हा पण दाखवीन तुम्हाला। ओके, सो आता सगळ्यांची आंघोळीची वगैरे गडबडी चालू आहे, माझं पण अजून तयारी करायची, रेडी व्हायची अजून, आणि बाकी धोतर वगैरेंची सगळ्यांची इस्त्री चालू आहे। सो पैजी आमच्याकडे एस टी येते सकाळची 7:30 ते 8 वाजताच्या दरम्यान येते इकडे फेडला। सो ही नांदेडची गाडी आहे, इकडे कोणाला यायचं असेल तर फुल आहे आज भरून। आमच्या दिदी मॅडम आले आहेत, काल वर्क होतं तिचं, त्यामध्ये खेळलं होती। हे बघा, आमची आजी इकडं पाणी भरती आहे। सकाळी पाणी आलं आहे, लवकर गणपती येत आज त्याच्यामुळे। आणि इकडं बघा, आमच्या आजीने छोटे छोटे ठोकी भरून ठेवलं नाहीत, छोटी छोटी सगळी भरून ठेवलं नाहीत। ती आता म्हात्रे माणसांचं असतं ना, पाणी म्हणजे लय इम्पॉर्टंट असतं त्यांना। सो ती छोटी छोटी छोटे छोटे सगळे भरून ठेवलं नाहीत, आणि काही वेस्ट कोणी केलं पाणी की शिवा घालते डायरेक्ट। सो फायनली आमचा इकडे मुन्ना रेडी झाला आहे, एक बाई रेडी झाला आहे, बघा कसा वाटतोय। ही माझी थीम आहे, बघूया आता बाकीचे अजून 4-5 जण यायचे आहेत। वरती अजून टोपी येणार आहे, टोपी आल्यावरती बघूया कसे दिसतात ते 4-5 जण। शूटला जायचे अजून, सो बघूया। फायनली मी रेडी झालो आहे गणपती आणायला जायला। सो माझा लुक कसा वाटतोय तुम्हाला सांगा, माझा नवीन कुर्ता आहे मी घेतलेला परवा PCMC मार्केटला। सो आता आम्ही इथून जाणार आहे गणपती आणायला, सगळ्यांची नुसती गडबड चालू आहे, नुसतं बोंबलत आहेत सगळे। सो चलो आपण भेटू आता, लेट्स गो। हे चपली फायनली आम्ही सगळे जायला तर रेडी झालो आहे। हे तुम्हाला माझ्या मागे दिसत असतील सगळे, ही सगळी आमची गँग आहे। आणि आज आम्ही चाललो आहे सगळे गणपती आणायला, सगळे एकदम ही थीम माझी मी क्रिएट केली आहे, बघा कशी वाटते। आज फोटोशूट करणार आहे आम्ही DSLR वरती, ते पण पोस्ट करेन मी नंतर। सो आम्ही आता चालतो आहे, चलो लेट्स गो। मी आता निघालो आहे गणपती आणायला, माझ्या गाडीत आहे इकडे गाणू आहे, आणि आमचे देवाचे वानकरी आहेत, म्हणजे आमचे चुलत काका आहेत, चुलते आहेत, आमच्या गावचे पाहुणे जोशी आहेत, आणि बाकी एक रिक्षा पुढे गेली आहे, ती पण दाखवतो नंतर तुम्हाला। सो आम्ही सगळे निघालो आहे, चलो लेट्स गो। मोस्टली सगळे गणपती खाली झाले, भरपूर जणांनी घेऊन गेलेत, परवा कारखाना फुल भरला होता। इथेच आहेत का आपला की खाली? आधी इथे आम्ही दरवर्षाप्रमाणे आमची इथे मूर्ती असते, सो ते नाव सांगायचं असतं आमच्या नावासमोर, ती मूर्तीची प्राईस आणि कोणती मूर्ती आहे ती पण किती फुटायची आहे ते पण दिलेले असते, असं असतं सगळं। सो गाईज फायनली मी ही मूर्ती चूज केली आहे, खूप छान आहे मूर्ती। हा फेटा मी बसलेला पण परफेक्ट बसला आहे, मी घेतलेला फेटा एकदम परफेक्ट बसला आहे। हॅलो गाईज, सो मी जस्ट आत्ताच आमच्या घरच्या गणपतीची स्थापना करून आलो आहे, आणि आता मी आपला गणपती जो काल मी दाखवला आमच्या मंदिरातला सार्वजनिक गणपती, सो त्याची आता स्थापना करायला मी चाललो आहे। सो ती तुम्हाला दाखवतो, आमची ती विधी वगैरे सगळी ब्राह्मण येऊन सगळी विधी करतात, त्याच्यानंतर त्याची स्थापना होते। सो ती मी तुम्हाला दाखवतो, कारण की मला ऑफिसचं वर्क करायला लॉग इन करायला जायचं आहे अजून खेळला इथून 20 किलोमीटर। सो त्याच्यामुळे मी फटाफट करून लगेच निघणार आहे इथून। सो जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवतो फटाफट। ओके चलो लेट्स गो। सगळी गावची मंडळी आली, अजून आरती मंडळी यायची आहे, सो इकडे पूजेची सगळी तयारी चालू आहे स्थापनेची, अजून मंडळी यायची आहे बाकी। तर गाईज मूर्ती आता आतमधून आणून इकडे जे डेकोरेशन केलं आहे इकडे बसवणार आहे, सो सध्या आत्ता ते तिकडून आणून इथे बसवणार, नंतर आमचे अजून ब्राह्मण आले नाही, सो ते ब्राह्मण आले की मग सगळी पूजा वगैरे होईल, आणि ती मूर्ती एकदा सेटल केली की नंतर विधी वगैरे झाला की मूर्तीची स्थापना झाली। सो अजून ब्राह्मण आले नाही, काय बोला मला पुरा
सो फाइनली आमचे ब्राह्मण आले आहेत. आता पूजा वगैरे होईल सगळी, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. आता गणपतीला हार वगैरे घालायचं सगळं चालू आहे. जास्वंदीचा हार हा कंपल्सरी असतो गणपतीला, सो तो पण घातला जातो आहे. सो फायनली सगळी पूजा वरती आरती वगैरे सगळी झाली आहे, सगळी विधी वगैरे झाली आहे, स्थापना वगैरे पण झाली. आता डायरेक्ट रात्री आरतीला येतील सगळी लोक. आता सगळे घरचे गणपती असल्यामुळे सगळे आपापल्या गणपतीच्या स्थापनेत बिझी आहेत, त्यामुळे गावातली तेवढी मंडळी आली नाही जेवढी यायला पाहिजे. सो ते 2-3 दिवसानंतर येणार सगळी लोक. प्रत्येकाच्या घरी घरी गणपती आहेत त्याच्यामुळे. सो आता मी निघतो आहे माझ्या ऑफिसचं वर्क करायचं, लॉग इन करायचं आहे. आपण भेटून एक ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला सगळ्यांना तो कमेंट करून सांगा, आणि चॅनलला आपल्या जे काही नवीन असतील फॅमिलीमध्ये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. याच्या पुढचे सगळे व्हिडिओ रात्रीचे इकडे डान्स वगैरे संगीत पुढचे सगळे प्रोग्राम्स असतात लेडीज लोकांचे, ते पण तुम्हाला दाखवेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो चलो भेटून एक ब्लॉगला. बाय बाय, टेक केअर.